उपविभागीय कृषी विभाग जत यांची ज्वारी बीज प्रक्रिया मोहीम। जत कवटे मंगळ तालुक्यात रब्बी ज्वारी पिकासाठी खोडमाशी किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक बीज प्रक्रिया। गावचो ज्वारी बीज प्रक्रिया। सर्वप्रथम एकरी 4 किलो ज्वारीचे बियाणे घेऊन ताडपत्रीवर पसरून टाकावेत। त्यानंतर गावचो 3 मिली 1 किलोला याप्रमाणे एकरी 12 मिली आणि 150 मिली पाणी एका मग मध्ये घेऊन द्रावण तयार करावे आणि तयार द्रावणाने बॉटल विसळून घ्यावी। चला तर बघूया बीज प्रक्रिया करण्याची साधी आणि सोपी पद्धत, ज्यामुळे प्रत्येक दाण्याला बीज प्रक्रिया परिपूर्ण होईल। 2 व्यक्तींनी दोन्ही बाजूस ताडपत्री धरून हातात हात मोजे घालून द्रावण हळुवारपणे 2 दा टाकावे आणि दोन्ही व्यक्तींनी ताडपत्रीला रीतसर 2 ते 3 वेळा हलवून बीज प्रक्रिया पूर्ण करावी। प्रक्रिया झालेले बियाणे 5 ते 10 मिनिटे सावलीमध्ये सुकवावेत आणि नंतर गोणीमध्ये भरून ठेवावे। ही बीज प्रक्रिया आपण पेरणीपूर्व 1.5 ते 2 महिने आधी करून ठेवू शकतो। शेतकरी बंधूंनो, उत्पन्न वाढीचा मूल मंत्र म्हणजे आपल्या ज्वारीला गावचो बीज प्रक्रिया याला पर्याय नाही। गावचो ज्वारी बीज प्रक्रिया करण्याचे फायदे: बियाण्याची जास्त उगवण क्षमता, रोपाची आणि मुळांची निरोगी आणि जोमदार वाढ, सुरुवातीच्या काळात जमिनीतील किडीपासून हमखास संरक्षण, निरोगी झाडांची संख्या जास्त प्रमाणात राहण्यास मदत होते आणि उत्पन्नात वाढ होते। उपविभागीय कृषी विभाग जत यांची